नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी रोहिणी कांबळे. पाहूयात काही सविस्तर घडामोडी. प्रशासनाने यापूर्वी शाळा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले काढून घेण्याबाबत सेतू आणि महाई सेवा चालक यांना सूचना दिल्याप्रमाणे शाळेमध्ये पालकांची सभा घेऊन शालेय प्रवेशाच्या वेळी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे काढण्यासाठी त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे याची माहिती देऊन एप्रिल आणि मे या दरम्यान काढून घेण्याबाबत पालक आणि विद्यार्थी यांना सूचना केल्या होत्या. परंतु या दोन्ही महिन्यांमध्ये नागरिकांनी म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही. सध्या प्रवेश कालावधी असल्याने आणि त्याची मुदत कमी असल्यामुळे नागरिकांची विविध प्रमाणपत्रं काढण्यासाठी प्रचंड गर्दी वाढली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सेतू कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करतात आणि ज्या त्या दिवशीचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जातात. पण सेतूमधील ऑनलाईन संगणक प्रणालीचे सर्व्हर कधी बंद तर कधी धीम्या गतीने चालत असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप वेळ रांगेत थांबावे लागत आहे. शालेय प्रवेशाची मुदत कमी असल्याने आणि ऑनलाईन प्रणालीमधील सर्व्हर बंद तर धीम्या गतीने चालत असल्यामुळे दाखले मागणी अर्ज वेळेत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी ऑनलाईन पाठवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उपाशीपोटी रांगेत उभे राहावे लागत आहे. काही विद्यार्थ्यांबरोबर येणाऱ्या वयस्कर नागरिकांचे रांगेत उभे राहिल्याने फार हाल होत आहेत. नागरिकांना होणारा त्रास, त्यांचे होणारे हाल आणि शालेय प्रवेश कालावधी मुदत ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने याला पर्यायी मार्ग काढून दाखले वेळेत द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. इथं सेतूमध्ये आता विद्यार्थ्यांच्या कॉलेजचं ॲडमिशन सुरू आहे, पण मी काल रात्री दाखला काढायला आलो होतो. संध्याकाळ रात्री 10 सुद्धा उत्पन्नाचा दाखला मला एक मिळाला आणि इथं आता विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्यामुळं दाखला वेळेत मिळू शकत नाही, त्यामुळं ॲडमिशनसाठी अडचण येऊ शकते. आणि आता ती सिस्टीम जी आहे आता दाखले मिळण्यासाठी ती अगदी स्लो चालू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी जास्त झालेली आहे. आणि मला आता मी सकाळी दाखला न्यायला आलतो पण अजूनपर्यंत मला दाखला मिळू शकलेला नाही. तरी या गोष्टीसाठी शासनानं पर्याय काढून त्वरित त्याच्यावर कारवाई करून ती दाखले लवकरात लवकर मिळावे अशी मी विनंती करतो.